आम्हाला जे चिन्ह हवं होतं ते आम्ही निवडणूक आयोगाला दिलं होतं. त्यातलं मशाल हे चिन्ह आम्हाला दिलं. दिलेल्या पर्यायावर निवडणूक आम्हाला लढवावी लागेल. माजी मंत्री अनिल परब यांचं वक्तव्य. प्रत्येक घराघरात चिन्ह पोहोचवणे महत्वाचं आहे. ते शिवसैनिक पोहोचवतील. सुरुवातीला आम्ही नाव सर्वात आधी दिलं होतं. आम्हाला अपेक्षित होतं तेच झालं. शिवसेना अंधेरीत पुन्हा जिंकेल. जो समोरचा असेल त्याचा पराभव करणं हे आमचं काम आहे. निवडणूक आयोगाला आम्हाला जी चिन्ह हवी आहेत ती तीन चिन्हांचा प्रेफरन्स दिला होता. त्यापैकी मशाल हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे. आणि जी नावं आम्ही दिली होती त्याच्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकर ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पर्याय आम्ही दिले होते. आणि या तीन पर्यायातला दुसरा पर्याय जो होता शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकर ठाकरे हा पर्याय कोणीही मागितला नव्हता. खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की तो जो दुसरा पर्याय होता तो पर्याय आम्हाला मिळेल. परंतु त्यांनी तिसरा पर्याय आम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळे आता दिलेल्या पर्यायावरती निवडणूक लढावी लागेल. शिवसैनिकांसाठी ह्या काय सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या नाही आहेत. शिवसैनिकांसाठी निवडणूक महत्त्वाची आहे. प्रत्येक घराघरात चिन्ह पोचवणं महत्त्वाचं आहे आणि ते शिवसैनिक पोचवतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.